सिम्बॉयसिस कॉलेज मावळ येथे आलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीमध्ये एक किस्सा सांगत अवैध वाहतूक करणाऱ्या मोटारींवर कशा प्रकारे नियंत्रण आणता येईल हे सांगितलं. रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांचा फोटो काढून येणाऱ्या दंडाची रक्कमेपैकी 20% रक्कम बक्षीस म्हणून फोटो पाठवणाऱ्या व्यक्तीस दिले जाईल. यामुळे दंडाची रक्कम शासकीय तिजोरीत जमा होईल, तसेच रस्त्यांवर होणाऱ्या बेशिस्त कार पार्किंगला आळा बसेल अशी भन्नाट युक्ती लावण्याचा किस्सा नितीन गडकरी यांनी सांगितलाय. इट्स अ व्हेरी सक्सेस स्टोरी ऑफ पार्किंग प्लाझा. ऍक्च्युली इन माय ऑफिस इन दिल्ली देर इज नो पार्किंग, नो वन इज थिंकिंग अबाउट पार्किंग बिकॉज द रोड इज अ प्रॉपर्टी विच इज बिलॉंग्स टू द प्रायव्हेट पीपल एज दे फील दॅट अँड देअर कार पार्किंग इज ऑन द रोड. सो ॲज अ ट्रान्सपोर्ट मिनिस्टर नाउ आय एम गोइंग टू plan a new law that anyone who take the photo with the mobile, you taking photo of any car which is standing on the road, whatever the fine we charge for the car owner, 20% will be given as an incentive to the photo. So somewhere now we need to have parking plaza. So now in Delhi we have parking plaza.